나라에 तर पुन्हा एकदा गोलंदाजी धुरा स्वीकारले टीम सुरेश पष्टे यांनी. पहिला षटक हाताला होता, थोडस खर्ची केला होता, आता मात्र कमबॅक करावा लागेल. तर पहिल्याचा बॉलवर प्रहार करण्याचा प्रयत्न होता, बॉलने पार होईल का, आणि या सेटेस सिक्स आर जेल होता, जेल मात्र झाला नाही आणि 6 धावा मिळतात त्या मंदारी टायगर संघाला. पुन्हा एकदा क्लास बघायला मिळतो, आता मात्र स्ट्रेटला मारला, साइड स्क्रीनच्या वरून बॉल जातोय 4 धावेसाठी. चांगली खेळी बघायला मिळते, एक उल्लेखनीय खेळी बघायला मिळते ती विशाल बागुल्याच्या मार्फत. पहिल्या बॉलवर सिक्स, दुसऱ्या बॉलवर चौकार. आता मात्र एक्स्ट्रा ओव्हर कडे बॉल मारला जातो, एक धाव पूर्ण होते, इथे मात्र कचा क्षेत्ररक्षण होते आणि बॉलला पार होते 4 धावेसाठी. आता मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये, बॉल अडवणं गरजेचं होतं, एकच धाव जिथे होती तिथे मात्र 4 धाव मिळत आहेत. आता मात्र फाईनल साठी चौकार मारला जातो आणि हा नो बॉल असेल. चान्स असलेल्या फ्रीडचा कितीच फायदा घेतोय मॅन इन फॉर्म विशाल बागुल. फटका चांगला या सेटेचा, बेग बेग सिक्स सारा, वाघाची दाढ फोडला, पाड मारला षटका. तर वैयक्तिक 42 धावेवर खेळतोय विशाल बागुल. तर टोटल स्कोर झालाय 72-72. भारदार खेळी बघायला मिळते विशाल बागुलाच्या मार्फत, वैयक्तिक 42 धावेवर खेळतोय विशाल बागुल. आपल्या संघासाठी नेहमी चांगली कामगिरी बजावताना विशाल बागुल. वैयक्तिक 42 धावेवर खेळतोय विशाल. 50 चान्स असेल, 8 धावेची गरज आहे 50 साठी. आता मात्र हळूवार हाताने खेळला, बॉल एकदा पूर्ण होते, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 44 धावेवर वैयक्तिक खेळतोय विशाल, धाव संख्या 2 ने पुढे सरकते, टोटल स्कोर झाला आहे 74-74. तर षटकार वरून 50 केली जाते का. येस, बिग बिग सिक्स आर सेंचुरी झाली, 50 झाली, हाफ सेंचुरी बघायला.